केसांना तेल लावल्यावरती तुमचे केस अजूनच जास्त गळतात का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे तेल लावल्यावरती आपले केस गळायला लागतात, आणि त्या चुका नेमक्या कोणत्या हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, कारण आपण त्या चुका नकळतपणे करत असतो. त्यामुळे या चुका नेमक्या कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वात पहिली जी चूक आहे ती म्हणजे तेल लावल्यावरती लगेचच केसांना विंचरणे. येस, आता आपण जेव्हा केसांना तेल लावतो ना, तेव्हा आपले केस कमकुवत होतात, थोडेसे वीक होतात, ज्यामुळे तेल लावल्यावरती आपण जर लगेचच त्यातला गुंता काढायला गेलो की आपले केस तुटतात आणि मग ते जास्त प्रमाणात गळतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, केसांना तेल लावल्यावरती केस विंचरायचे नाही आहेत लगेचच. केसांना तेल लावायच्या आधी तुम्ही केसांमधला गुंता व्यवस्थित काढत जा, केस विंचरत जा, आणि मग त्यानंतरच तुम्ही तेल लावत जा. आणि मग तेल लावल्यावरती तुम्हाला डायरेक्टली केसांची लूज वेणी बांधायची आहे किंवा लूज असा बन बांधून घ्यायचा आहे. तेल लावल्यावरती केसांना विंचरू नका, जेणेकरून ते तुटणार नाहीत किंवा गळणारसुद्धा नाहीत. मिस्टेक नंबर 2 आहे तेल लावल्यावरती केसांना लगेचच धुणे. येस, बरेच जण काय करतात ना, त्यांच्यामध्ये पेशन्स नसतो, त्यामुळे तेल लावलं की ते लगेचच केस धुतात, पण तसं नाही आहे. तुम्हाला तेलाला केसांमध्ये ॲटलिस्ट 2 तासांसाठी ठेवायचं आहे. 2 तासामध्ये तेलाचे जे फायदे आहेत ते तुमच्या केसांपर्यंत पोहोचतात, आणि मग 2 तासानंतर तुम्ही केसांना धुवू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा, केसांना तेल लावल्यावरती तुम्हाला लगेचच धुवायचं नाही आहे, 2 तास थांबायचं आहे आणि मग त्यानंतरच तुम्हाला केस धुवायचे आहेत. मिस्टेक नंबर 3 आहे तेल लावल्यावरती रात्रभर ते केसांमध्ये ठेवणे. आता काही जणांना हे सूट होतं आणि काही जणांना हे सूट होतसुद्धा नाही. खरं तर जे एक्सपर्ट्स आहेत ना, ते अशीच ॲडवाईस देतात किंवा असाच सल्ला देतात की तेल तुम्ही केसांवरती फक्त 2 तासांसाठी ठेवा, त्यापेक्षा जास्त ठेवू नका. कारण तेल जेव्हा केसांमध्ये 2 तास राहतं ना, त्या 2 तासांमध्ये तेलाचे जे फायदे आहेत ते आपल्या केसांपर्यंत पोहोचतात, आणि मग त्यानंतर ते जे तेल आहे ते केसांवरती काम करणं बंद करतं. त्यामुळे 2 तासांच्यावरती जेव्हा केसांवरती आपण तेल ठेवतो ना, त्याचा काहीच फायदा आपल्या केसांना होत नाही. उलट यामुळे काय होऊ शकतं, तुमच्या केसांमध्ये जास्त प्रमाणात सीबम प्रोड्यूस होऊ शकतं. म्हणजेच काय की आपल्या स्कॅल्पमधल्या ज्या तेल ग्रंथी आहेत ना, त्या जास्त प्रमाणात तेल तयार करू शकतात, ज्यामुळे मग डँड्रफ होणे किंवा केसांमध्ये कोणत्या तरी प्रकारचं इन्फेक्शन होणे किंवा मग केस गळणे किंवा तुटणे हे सगळे त्रास होऊ शकतात. त्यामुळे अगदी रात्रभर सुद्धा तेल केसांमध्ये ठेवू नका. आता इनकेस जर तुमचे केस ड्राय असतील, खूप जास्त प्रमाणात कोरडे असतील, तर तुम्ही रात्रभर तेल ठेवू शकता, पण 2 तास इनफ आहे. जास्त वेळ खरं तर केसांमध्ये तेल ठेवण्याची इतकी गरज नसते. चौथी चूक अशी की आपण काय करतो, तेलाचा जेव्हा आपण मसाज करतो ना, तेव्हा खूप जोर जोरात आपण स्कॅल्पमध्ये मसाज करतो आणि खूप जोर जोरात सोळतो. आता यामुळे काय होतं ना, केसांना फायदा मिळण्याच्या जागी केसांचं नुकसानच होतं. कारण जेव्हा आपण जोर जोरात केसांमध्ये मसाज करतो ना, तेव्हा आपल्या केसांना एक प्रकारचा डॅमेज होतं, ज्यामुळे केस तुटायला लागतात किंवा केस गळतात सुद्धा. आपल्याला जोर जोरात मसाज करण्याची काही गरज नसते, अगदी हलक्या हाताने मसाज केला तरी आपल्या स्कॅल्पमधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित पद्धतीने होतं, ज्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे जोर जोरात मसाज करणं बंद करा, अगदी हलक्या हाताने छान वेळ घेऊन केसांना मसाज करत जा. 5वी चूक आहे केसांना प्रमाणाच्या बाहेर तेल लावणे. येस, केसांना योग्य प्रमाणात तेल लावणं खूप गरजेचं आहे. आपण उगाच जास्त तेल लावलं तर याने काय होतं ना, केसांना फायदा तर मिळत नाही, उलट नुकसानच होतं. कारण जेव्हा आपण प्रमाणाच्या बाहेर तेल लावतो, तेव्हा आपल्या स्कॅल्पमधले जे छिद्र असतात, म्हणजे जे पोर असतात, ते ब्लॉक होतात, ज्यामुळे केसांमध्ये मग डँड्रफ होतो किंवा केसांमध्ये इन्फेक्शनसुद्धा होतं आणि आपले केस तुटायला आणि गळायलासुद्धा लागतात. त्यामुळे जास्त प्रमाणात तेल वापरू नका, तेल अगदी योग्य प्रमाणात वापरा. ऑल्सो जेव्हा आपण जास्त प्रमाणात तेल लावतो ना, तेव्हा केस धुवायलासुद्धा कठीण जातं, कारण की ते तेल लवकर निघत नाही. त्यामुळे मग आपल्याला जास्त शॅम्पू वापरावा लागतो. जास्त शॅम्पू वापरल्यावरती केस खूप कोरडे होतात, ड्राय होतात, आणि ज्यामुळे केस तुटायलासुद्धा लागतात, अँड द सायकल रिपीट्स. त्यामुळे तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुम्ही अगदी योग्य प्रमाणात तेल वापरताय. अशा पद्धतीने तेल लावताना आपण अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपली केस गळती होते किंवा केस तुटायला लागतात किंवा जास्तच गळायला लागतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे.
लोकमसकीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमसकीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.